हेलो एवरीवन, आज अपन सुरू करूयात न्यू चैप्टर ऑफ युअर क्लास 11, दैट इज सेव द युनिट ऑफ लाइफ। हा बेसिक असा स्वरूपाचा चैप्टर आहे आणि या चैप्टर मध्ये ज्या काय इन्फॉर्मेशन्स आहेत लोअर स्टैंडर्ड्स मध्ये ऑलरेडी यू मस्ट हैव कवर्ड ऑल दोस थिंग्स। म्हणजे काय, त्याच्यामध्ये सेल आहे, त्याला सेल वॉल प्रेझेंट असेल, ती जर प्लांट किंवा फंगस ती सेल असेल तर, किंवा एनिमल सेल असेल तर त्याच्यामध्ये कुठले स्ट्रक्चर स्पेशली प्रेझेंट असतात, युकेरियोटिक सेल, प्रोकेरियोटिक सेल, त्यांच्यामधले मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर कुठले असतात, नॉन मेम्ब्रेन बाउंड कुठले आहेत, या जवळपास किंवा त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस म्हटले मध्ये नॉर्मली जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं, ह्या सर्व गोष्टी एक सुपरफिशियली का होईना, सुपरफिशियली कशाला, बऱ्यापैकी तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत बघितलेले आहे। आता या चॅप्टर मध्ये सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये आपण त्याचे डिटेल्स घेण्याचा प्रयत्न करू। सेल कुणी शोधली हे तुम्ही शिकलेले आहात, लाईव्ह सेल कुणी स्टडी केली आहे, नंतर मायक्रोस्कोप किंवा कुठला बुक कोणी जर एखाद्या ऑथरचं किंवा एखाद्या सायंटिस्टचं असेल तर त्या बुकचाही याच्यामध्ये आपण उल्लेख करू, ठीक आहे। आणि अपार्ट फ्रॉम एनसीईआरटी याच्यामध्ये थोडेसे ॲडिशनल इन्फॉर्मेशन घेण्याचा आपण ट्राय करू, जसं की आपल्याला फक्त सेल थिअरीचे 2 पोस्ट्युलेट्स दिलेले आहेत, तर आपण मॉडर्न सेल थिअरी सुद्धा काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करू, राईट। तर चला आपण डायरेक्टली आता सुरुवात करूया सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर 1, क्लिअर। चलो काय सांगते आपले सेल चॅप्टर, सेल म्हणजे आपण कशाला म्हणतोय, एक नॉर्मल डेफिनेशन जर तुम्ही बघितली तर सेल कशाला म्हणताय तुम्ही, स्ट्रक्चरल अँड फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, दॅट इज टर्म्ड एज युअर सेल। आता त्याला फंडामेंटल स्ट्रक्चर का म्हणायचे ते आपण बोलू, ठीक आहे। व्हॉट इज सेल? ऑल ऑर्गॅनिझम्स आर कंपोज्ड ऑफ सेल्स, माहिती आपल्याला, कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर तो सेलनेच बनलेला असेल, वेदर इट वुड बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर। आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर जर बोलायचं झालं आपल्याला तर युनिसेल्युलरचे एक्झाम्पल आपण क्लासिफिकेशन मध्ये ऑलरेडी सगळे कव्हर केलेले आहेत। युनिसेल्युलर मध्ये प्रोकॅरियोट सुद्धा येईल आणि युकॅरियोट सुद्धा येईल, प्रोकॅरियोट्स एज वेल एज युकॅरियोट्स। फक्त जे किंगडम आरे छोट्याकडची क्लासिफिकेशन सिस्टम जी तुम्ही बघितली FI किंगडम क्लासिफिकेशन, तर त्याच्यामध्ये आपल्याला युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर कोण आहेत, युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट कोण आहेत, या सर्व गोष्टी ऑलरेडी वी हॅव मेन्शन आणि आपण स्टडी सुद्धा केलेल्या आहेत। तर प्रोकॅरियोट्स मध्ये नॉर्मली कोण येतोय तुमचा, किंगडम मोनेरा, आणि मोनेरा म्हटलं की ह्या मोनेरा मध्ये ऑल बॅक्टेरियाज आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा, आणि सगळे कसे प्रोकॅरियोट आहेत। प्रोकॅरियोट असून कसे आहे, युनिसेल्युलर, युनिसेल्युलर प्रोकॅरियोट किंगडम मोनेरा, याला घेऊन घेऊ आपण, याला म्हणणार आपण किंगडम मोनेरा, थोडस आपलं रिव्हिजन सुद्धा होईल याच्यामध्ये, क्लिअर आहे। आणि युनिसेल्युलर युकॅरियोट, चला एरो दाखवून देऊ, वेल युनिसेल्युलर युकॅरियोट, तर तो कोण असेल, तर दॅट इज युअर प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यामध्ये जे काय असतील युग्लिनाइड्स असतील, डायनोफ्लॅजिलेट असतील, प्रोटोजो असतील, ऑल आर युनिसेल्युलर युकॅरियोट्स। म्हणजेच सिंगल सेल्युलर किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा असेल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा असेल। आता हे बोललो आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युकॅरियोट प्रोकॅरियोट त्याच्यामध्ये कव्हर झालेत, परंतु आता मल्टीसेल्युलर जर बोलायचं झालं आपल्याला तर मल्टीसेल्युलर मध्ये माहिती आहे तुम्हाला, मल्टीसेल्युलर मध्ये आपण कोणाला बघतोय, तर मल्टीसेल्युलर मध्ये एरो आपण सरळ घेऊ, ते युकॅरियोट्स असणार, मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स, वेल। तर ते कुठले असणार, किंगडम फंगाय, प्लांटे अँड ॲनिमेलिया, ॲनिमेलिया। आता युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे, युकॅरियोट आहे, प्रोकॅरियोट आहे, म्हणजे इन शॉर्ट कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर तुम्ही घेतला तर त्याचं बेसिक कॉन्स्टिट्यूशन जे असेल, त्याचं बॉडीचं कंपोजिशन जे असेल, किंवा त्याची बॉडी ज्या स्ट्रक्चरने तयार झाली दॅट स्ट्रक्चर इज युअर सेल, ठीक आहे। इथपर्यंत क्लिअर झालंय तुम्हाला, हे रिव्हिजन सुद्धा झालं याच्यामध्ये, पुढे जाऊ आपण। युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर केपेबल ऑफ, जरी त्याच्यामध्ये एकच सेल प्रेझेंट असेल तरी सुद्धा इट इज एबल टू लिव्ह इंडिपेंडेंटली, इट हॅज इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स, इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स असणार त्याचं, कारण ती सेल सिंपल सिंगल सेल दॅट लाईक इन अमीबा, ठीक आहे। अमीबा कशाचं एक्झाम्पल आहे तुमचं, प्रोटीजचं, तर सिंगल सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ती सिंगल सेल ऑल द बॉडी प्रोसेसेस कॅरी आउट, म्हणजेच ऑल द बॉडी प्रोसेसेस विल बी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ सिंगल सेल। म्हणून आपण काय बघतो, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर केपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, स्वतंत्रपणे जिवंत राहू शकतात, बट जर त्या सेल कम्प्लीट सेल पेक्षा थोडं जरी स्ट्रक्चर कमी असेल तर दॅट कॅनॉट बी अश्युअर्ड एज युअर लिव्हिंग, आय मीन लिव्हिंग एक्झिस्टन्स, ठीक आहे। तर सेल पेक्षा जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर त्याला तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकत नाही, क्लिअर आहे।
मग सेकंड काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बद्दल परफॉर्म द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. ऑलरेडी सांगितलं आपण की एकच सेल त्याचं मेटाबॉलिक प्रोसेसेस करणार, जसं की एक्सक्रिशन प्रोसेस करेल, त्याचं सर्क्युलेशनही त्याच्याच मध्ये चालणार. सिस्टम जरी डेव्हलप झालेल्या नसतील, ऑब्व्हियसली असणारच नाही, परंतु एकच सेल सगळे फंक्शन्स जे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम फंक्शन करतो तेच फंक्शन एकच सेल याच्यामध्ये कंट्रोल करणार. ठीक आहे इथपर्यंत चलो आगे बढ़ते. फिर नंतर काय सांगितलं, आता वेगवेगळ्या स्टडीज झाल्या. ठीक आहे, वेगवेगळ्या स्टडीज म्हणजे काय, सेल अचानक काही त्याची डिस्कवरी झाली नाही, अगोदर मायक्रोस्कोप डेव्हलप नव्हते. मग जसाही मायक्रोस्कोप डेव्हलप झाला असेल, तर मायक्रोस्कोप डेव्हलप झाला त्याच्या त्याचा मिनिंग काय की छोटे छोटे जे मायक्रो स्ट्रक्चर्स असतील ते आपल्याला स्टडी करता आले. मग सगळ्यात अगोदर जो मायक्रोस्कोप फाइंड आउट केला किंवा फाइंड आउट नॉट फाइंड आउट जो त्याने तयार केलाय, ठीक आहे, तर तो तयार कोणी केलाय, झॅकेरिस जॅन्सन. सर्वात पहिले मायक्रोस्कोप एनसीईआरटी मध्ये याचा उल्लेख नाही, तरी सुद्धा एक आपण ऑलरेडी डिस्कवरी बघतोय, तर डिस्कवरी आपण कारण सेलची जी स्टडी झाली आहे तर मायक्रोस्कोपीमुळेच मायक्रोस्कोपिक डेव्हलपमेंटमुळेच ही पॉसिबल झाली आहे. अदरवाइज सुरुवातीला फक्त त्यांना रॉबर्ट ठोकला तर त्याचे हनीकोम लाईक स्ट्रक्चरच दिसले होते, त्यांनी त्याला सेल म्हटले. ऍक्च्युली दॅट वॉज नॉट सेल, दॅट वॉज सेल वॉल. नंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी डेव्हलप झाली, मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस दिसला, परत मायक्रोस्कोप डेव्हलप झालेत अजून हायर क्वालिटीचे, आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणून नंतर, ते फार नंतरचा विषय झाला 1950s मध्ये, बरोबर. तर या काळामध्ये मग नंतर न्यूक्लियस शोधण्यात आला, मग त्याचे वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनेली शोधण्यात आले. मग लक्षात काय ठेवायचं आपल्याला, सगळ्यात पहिला मायक्रोस्कोप वॉज डेव्हलप्ड बाय झॅकेरिस जॅन्सन. क्लिअर, वेल. आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जर ते केलंय ते गॅलिलिओनी, गॅलिलिओचा शोध सुद्धा तुम्हाला माहितीये. आता तो काही आपला डिस्कशनचा मुद्दा नाही, पण लक्षात काय ठेवायचे, झॅकेरिस जॅन्सन इज डिस्कवरर ऑफ फर्स्ट मायक्रोस्कोप. त्याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन झाले तर मॉडिफिकेशन वेर मेड बाय गॅलिलिओ, देन रॉबर्ट हुक. आता 1665 मध्ये रॉबर्ट हुकने काय केलं की प्लांटच्या सेल्स स्टडी केल्या. क्लिअर, डेव्हलप्ड न्यू मायक्रोस्कोप अँड स्टडीड इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट. गॅलिलिओनी मॉडिफाय केला, त्याच्याही मध्ये मॉडिफिकेशन कुणी केले, रॉबर्ट हुकनी. आणि रॉबर्ट हुकनी इंटरनल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चरच्या स्टडीला आपण काय म्हणतो, स्टडी इज कॉल्ड एज एनाटॉमी. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट इज कॉल्ड एज एनाटॉमी. मग सॉरी, वेगवेगळ्या प्लांटचे इंटरनल स्ट्रक्चर रॉबर्ट हुकनी मायक्रोस्कोप डेव्हलप केल्यानंतर त्याच्यामध्ये स्टडी केला, आणि फर्स्ट सेल वॉज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन कॉर्क. त्यांनी काय केलंय की एक कॉर्क सेल घेतली आणि त्याचं ऑब्झर्वेशन मायक्रोस्कोप मध्ये केलं. तर तो कॉर्क जेव्हा ज्यावेळी बघितला तर त्यांना कसा सापडला, तो समवॉट लाईक दिस, म्हणजेच एक हनीकोम लाईक स्ट्रक्चर म्हणू आपण त्याला. हे कमी अधिक होईल माझ्याकडून, ठीक आहे ना, समजून घ्यायचंय. एक असे त्याला घरटे काय म्हणून छोटे छोटे घर असणारे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये त्याला फाइंड आउट झालं. तर दिस हनीकोम लाईक स्ट्रक्चर, हनीकोम लाईक स्ट्रक्चर वॉज फाउंड आउट बाय रॉबर्ट हुक इन कॉर्क सेल, झालेला आहे तुमचं लोअर स्टँडर्ड मध्ये, बरोबर की नाही. आणि आता ऍक्च्युली याच्यामध्ये त्यांना ह्या लाइनिंग दिसल्या, वेगळ्या कलरने घेऊ आपण, ह्या वेगवेगळ्या ह्या लाइनिंग दिसल्यात फक्त, म्हणजे प्रत्येक असे त्यांना एक कंपार्टमेंट याच्यामध्ये दिसलेत, आणि ते कंपार्टमेंट वेअर दे वेअर नथिंग बट युअर सेल वॉल्स. समजलं, म्हणजेच रॉबर्ट हुकने जी पहिली सेल डिस्कवर केली की डिस्कवर म्हटल्यापेक्षा फाइंड आउट केली आफ्टर मायक्रोस्कोपिक डेव्हलपमेंट, तर त्यांना जे दिसलं तर हनीकोम लाईक स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळे कंपार्टमेंट दिसले तर त्याला सेल वॉल म्हणणार. त्याच्या म्हटल्या मधले ऑर्गॅनिल्स त्यांना कुठले दिसले नाही, कारण त्यांनी काय स्टडी केलंय, कॉर्क. आणि कॉर्क ही कशी टिश्यू असते, डेड टिश्यू, म्हणजे आतमधलं जे मटेरियल असेल, मटेरियल म्हणजे काय, प्रोटोप्लाझम सेल्युलर ऑर्गॅनिल्स, दे मस्ट हॅव डाईड, म्हणजे इट मस्ट हॅव डाईड, आय मीन तर ते आतले मरून गेलेले असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना फक्त सेल वॉल, त्यांच्या आउटर बाउंड्रीज दिसल्या. ठीक आहे, चलो मग हळूहळू परत मायक्रोस्कोपी डेव्हलप होत गेली, आणि मग अँटोन लियोन हुक यांनी फर्स्टली ही सॉ लाईव्ह सेल त्यांनी स्टडी केली. आता त्यांची हिस्ट्री जर बघायची झाली तर हा जो लियोन हुक जो होता, ठीक आहे ना, तर त्यांनी एका ऑप्टिकल्सच्या दुकानामध्ये वेगवेगळे जे आपले लेन्स यूज करतो आपण, ठीक आहे ना, मग ते कॉन्वेक्स असतील कॉन्केव्ह असतील, त्यांच्या मदतीने एक मायक्रोस्कोप तयार केला. आणि त्या मायक्रोस्कोप ऍक्च्युली लियोनू कुठला होता, हा लियोनू हा नेदरलँडचा होता, बरोबर. आणि त्यांनी ऑप्टिकलमध्ये वेगवेगळ्या लेन्सेसचा वापर करून एक मायक्रोस्कोप डेव्हलप केला, त्याच्या अंडर ऑब्झर्वेशन केलं, आणि फर्स्ट लाईव्ह सेल वॉज स्टडी. इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये,
की लियोन हुक ज्या ठिकाणी येईल फर्स्ट सेल कोणी डिस्कवर केली रॉबर्ट हुकने केली पण फर्स्ट लाईव्ह सेल इट वॉज फाउंड आउट बाय अँटन ऑन लियोन हुक क्लियर आहे कशामध्ये स्टडी केली त्यांनी लाईव्ह सेल लाईव्ह सेल कशामध्ये स्टडी केली त्यांनी स्पर्मची स्टडी केली ठीक आहे त्यांनी एक प्रोटिस्ट सुद्धा त्याच्यामध्ये स्टडी केली प्रोटिस्ट वेल कारण त्यांनी एका पॉन्ड मधून पाणी कलेक्ट केलं त्याला ग्लास स्लाइड वरती टाकलं मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर त्यांना काहीतरी मुव्हिंग ऑब्जेक्ट मुव्हिंग पार्टिकल्स त्याच्यामध्ये दिसले किंवा मुव्हिंग सबस्टन्सेस दिसले आणि त्यांनाच त्यांनी काय दोज वेअर नथिंग बट द लिव्हिंग सेल्स क्लिअर आहे मग स्पर्म मध्ये प्रोटिस्ट मध्ये अमीबा प्रोटिस्टचा टाइपच झाला अमीबा यांच्यामध्ये त्यांनी अँटन ऑन लियोन हुकने काय केलंय तर लाईव्ह सेल्स स्टडी केली हे लक्षात ठेवायचं आहे क्लिअर आता माय रॉबर्ट हुकने एक बुक सुद्धा लिहिलंय एक ऍडिशनल म्हणून लक्षात असू द्या मायक्रोग्राफिया दिस बुक वॉज रिटन बाय रॉबर्ट हुक त्याच्यामध्ये त्यांनी सेल्युलर काय म्हणू आपण त्याला डिस्कवरीज त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केल्या क्लिअर नंतर रॉबर्ट ब्राऊन माहिती आहे तुम्हाला ही डिस्कवर्ड न्यूक्लियस कशामध्ये न्यूक्लियस कुठल्या प्लांटच्या सेलमध्ये त्यांनी तो स्टडी केलाय तर दॅट प्लांट सेल वॉट वॉज ऑर्चिड रूट ऑर्चिड प्लांटच्या रूटमध्ये नंतर जशी मायक्रोस्कोपिक डेव्हलपमेंट झाली तर रॉबर्ट ब्राऊनने न्यूक्लियसची त्यांना सेंटरमध्ये सपोज ही एक सेल त्यांना आढळली आणि सेलमध्ये त्यांना सेंट्रली प्लेस्ड एक स्पेरिकल स्ट्रक्चर दिसलं आणि रॉबर्ट हुकने मग त्याला काय म्हटलं इट वॉज न्यूक्लियस ठीक तर अशा प्रकारे हळूहळू ही डेव्हलपमेंट पुढे होत गेली आणि अजूनही बाकीचे सायंटिस्ट बघू प्रोटोप्लाझम कोणी शोधला किंवा त्याला अगोदर नाव काय दिलेलं होतं ठीक आहे ना मग अगोदर त्याला सारकोड म्हटले की जे सेमी फ्लुइड मटेरियल सेल्समध्ये ऑब्झर्व झालं तर त्याला आधी सारकोड म्हटले मग परकिंजे आले परकिंजेने त्याला प्रोटोप्लाझम नाव दिलं लेट अस सी दुजार्डिन हा जो सायंटिस्ट होता तर यांनी काय डिस्कवर केलं की त्या सेलमध्ये सेमी फ्लुइड सबस्टन्स ही ऑब्झर्व आणि त्याला नाव दिलं त्यांनी सारकोड लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात अगोदर काय झालंय की रॉबर्ट हुक पहिली सेल ऑब्झर्व केली फर्स्ट लाईव्ह सेल कोणी ऑब्झर्व केली अँटन ऑन लियोन हुक क्लिअर आहे त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राऊननी ऑर्चिड रूट मध्ये न्यूक्लियस स्टडी केलाय आणि लेटर ऑन जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली तर दुजार्डिनने काय केलंय तर ही स्टडी लिव्हिंग सेमी फ्लुइड मटेरियल विच वॉज प्रेझेंट इन द सेल अँड नेम्ड इट ऍज सारकोड त्याला सारकोड नाव दिलं ठीक आता परकिंजे आलेत परकिंजेने सुद्धा त्याला स्टडी केलं की हा ही ऑल्सो ऑब्झर्व दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ सेमी फ्लुइड सबस्टन्स इन द सेल मग त्या सेलला त्या सारकोडच्या ऐवजी त्यांनी नाव काय दिलं तर ही मेन्शन ऑर ही गेव दॅट सारकोड द नेम ऍज प्रोटोप्लास्ट परकिंजे परकिंजे फायबर्स तुम्हाला माहिती आहे हार्ट मध्ये हार्टच्या व्हेंट्रिकल वॉल मध्ये व्हेंट्रिक्युलर वॉल्स याच्यामध्ये जे फायबर्स तुम्हाला दिसले त्या फायबरला सुद्धा आपण काय नाव दिलंय परकिंजे फायबर्स का कारण दिस वॉज द सायंटिस्ट टू ऑब्झर्व दोज फायबर्स इन अ काय म्हणू आपण टिश्यूज ऑफ व्हेंट्रिकल हार्टच्या व्हेंट्रिक्युलर टिश्यूज मध्ये त्यांना एक फायबर्स नूडल टिश्यूज स्ट्रक्चर दिसलं ते फायबर्स होते आणि त्यांना नाव दिलं गेलं परकिंजे फायबर्स म्हणजे इन शॉर्ट परकिंजे परकिंजेने काय केलंय की तो सारकोड जो की लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट होता त्याला नाव काय दिलंय प्रोटोप्लास्ट क्लिअर आहे सिक्वेन्स लक्षात ठेवा काही फारसा अवघड नाही आहे लक्षात ठेवायला आता एनीथिंग लेस दॅन अ कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ सेल डज नॉट एन्श्युअर इंडिपेंडेंट लिव्हिंग एक सेल असेल तर सेल फॉर एक्झाम्पल सेलमध्ये काय प्रेझेंट असणार न्यूक्लियस न्यूक्लियस सोबतच याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल आय मीन प्रोटोप्लाझम अगोदर लिहिला होता प्रोटोप्लाझम असेल आणि व्हेरियस सेल्युलर ऑर्गॅनिल्स बरोबर आता हे जे सगळे प्रेझेंट आहेत सेलमध्ये ज्यांच्या बेसिसवरती दॅट सिंगल सेल कॅन शो इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स स्वतंत्रपणे सिंगल सेल राहू शकते ऑलरेडी आपण सांगितलंय आणि डिफरंट फंक्शन्स ऑफ म्हणजे डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय दॅट सिमिलर सेल पण आता सेल मध्ये काय तर वेगवेगळे ऑर्गॅनिल प्रेझेंट आहेत मग हे याला काय म्हणू आपण दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ सेल क्लिअर आहे हे सगळं जर प्रेझेंट असेल त्याला कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणू आपण पण याच्यापेक्षा जर एखादी इनकम्प्लीट गोष्ट असेल ही जरी कम्प्लीट सेल तर ती सेल कम्प्लीट होण्यासाठी जर काही कमतरता असेल त्याच्यामध्ये काही लॅकिंग ऑर्गॅनिल्स असतील तर दॅट कॅनॉट बी अ लिव्हिंग थिंग किंवा दॅट डू नॉट शो इंडिपेंडंट एक्झिस्टन्स ठीक आहे हा झाला या लाईनचा मिनिंग दॅट इज वाय सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर लाईन फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचाही मिनिंग आपण बघून घेऊ काय स्ट्रक्चरल युनिट म्हणजे बॉडी इज मेड फ्रॉम सेल असा होईल याचा बॉडी इज मेड फ्रॉम सेल
एंड द फंक्शंस ऑफ बॉडी आर परफॉर्म्ड बाय सेल. मीनिंग क्लियर. स्ट्रक्चरल युनिट आपण याला का म्हणतो, कारण बॉडी जी बनली आहे इट इज मेड अप ऑफ सेल्स. म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर जे तयार झालं ते सेलनी झालं, म्हणून त्याला काय म्हटलं आपण स्ट्रक्चरल युनिट. बरोबर. फंक्शनल युनिट का म्हणू, कारण बॉडीच्या ऑर्गॅनिझमच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज असतील तर दोज ऍक्टिव्हिटीज आर द रिझल्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. लिहू आपण ऍक्टिव्हिटीज ऑफ अन ऑर्गॅनिझम आर द रिझल्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन्स. ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन्स ऑफ सेल. सेल्सच्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतील आणि त्यांच्यामध्ये ज्या काय इंटरॅक्शन्स होत असतील तर त्या सगळ्यांचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट, एकत्र इफेक्ट इज नथिंग बट द ऍक्टिव्हिटी ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. राईट. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालंय. अशा प्रकारे सेल, त्याचे डिफरंट सेल्युलर ऑर्गॅनिलीज हे डिस्कवर झाले डिपेंडिंग ऑन द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोपी. राईट. पुढे जाऊ. सेल थिअरी. आता सेल थिअरी अचानक एस्टॅब्लिश झाली का? नाही. मग सुरुवातीला काय झालं की एक सायंटिस्ट 1838 मध्ये मॅथियस लिडन शॉर्ट मध्ये लिहितो मी MS, ठीक आहे, यांनी काय केलं की प्लांटच्या सेलला स्टडी केलं. ही स्टडी प्लांट सेल. ऑब्व्हियसली जो प्लांटची स्टडी करतो त्याला तुम्ही काय म्हणणार? बॉटनिस्ट. त्यांना काय बोलतो आपण? बॉटनिस्ट. आणि बॉटनी इज अ स्टडी ऑफ प्लांट्स. क्लिअर आहे. आता हे जे मॅथियस लिडन जे होते हे कुठला व्यक्ती होता? हा ही वॉज जर्मन सायंटिस्ट. सायंटिस्ट न म्हणता आपण म्हणू बॉटनिस्ट. ही वॉज जर्मन बॉटनिस्ट. ऑब्व्हियसली बॉटनिस्ट आहे म्हणजे त्यांनी प्लांटच्या सेल स्टडी केल्या. आणि त्यांनी एक सांगितलं की प्लांट बॉडी इज मेड फ्रॉम टिश्यूज. प्लांट बॉडी कशाने बनलेली आहे? टिश्यूजने बनलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टिश्यूज कोणापासून बनतात? तर टिश्यूज आर मेड अप ऑफ सेल्स. क्लिअर आहे. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्या प्लांट मध्ये सेल असतील, सपोज दिस इज अ सेल, ठीक आहे, तर हा सेलचा जो वरती मी याला झिगझॅग दाखवतोय हा जो लेअर ज्याच्या वरती प्रेझेंट असेल, दिस लेअर वॉज युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. क्लिअर सर्वांना? काय बोलतोय आपण? हे बघा, ही वॉज जर्मन बॉटनिस्ट. त्यांनी प्लांट स्टडी केली. प्लांट स्टडी केली म्हणजे त्यांना काय आढळलं की यस देर इज अ सेल, सेल्स कॉन्स्टिट्यूट टिश्यूज, अँड प्लांटची बॉडी जी बनलेली ते टिश्यूजनी बनलेली. बरोबर ना. आणि त्यांना एक अजून ऑब्झर्व झालं त्यांना की ह्या जर सेमी फ्लुइड मटेरियल प्रेझेंट होता मध्ये न्यूक्लियस असेल, या सेमी फ्लुइड मटेरियलच्या आजूबाजूला देर वॉज अ लिमिटिंग मेम्ब्रेन अँड दॅट मेम्ब्रेन वॉज प्लाझ्मा मेम्ब्रेन, ऑर त्याला आपण काय म्हणू शकतो? दॅट वॉज युअर सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. तर ही स्टडी 1838 मध्ये कोणी केली? मॅथियस लिडन. कशामध्ये? प्लांट सेल मध्ये. इम्पॉर्टंट हे लक्षात घ्यायचंय, इयर सुद्धा लक्षात ठेवा. आता एक वर्षानंतर म्हणजे काय? थिओडर शॉन आले आणि 1839 मध्ये. आता थिओडर शॉन वॉज अ झुलॉजिस्ट. ऑब्व्हियसली झुलॉजिस्ट आहे म्हणजे ही मस्ट हॅव स्टडीड अॅनिमल सेल्सची त्यांनी स्टडी केली असावी, म्हणून त्याला आपण झुलॉजिस्ट म्हटलो. कुठले? ब्रिटिश झुलॉजिस्ट आहे. पहिले जर्मन बोटॅनिस्ट होते मॅथियस लिडन आणि हे थिओडर शॉन, ही वॉज ही स्टडीड अॅनिमल सेल्स इन 1839. ओके. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की देर इज अ आउटर लेअर विच इज टुडे नोन ऍज प्लाझ्मा मेम्ब्रेन. जो आउटर लेअर त्यांना अॅनिमलच्या सेल्स वरती सापडला त्याला सुद्धा आज आपण कोणत्या नावाने ओळखतो? तर दॅट इज युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. सिमिलर डिस्कवरी वॉज मेड बाय युअर स्लिडन. स्लिडन प्लांट सेल मध्ये सुद्धा सांगितलं की आउटर लिमिटिंग आउटर लेअर तिथे प्रेझेंट आहे. यांनी सुद्धा सांगितलं आउटर लेअर प्रेझेंट आहे. आणि आज दोन्ही लेअरला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतोय. ठीक आहे ना. आता शॉन जे आहे तर शॉन इतक्यावर थांबले नाहीत. शॉननी परत नो डाऊट ही वॉज झुलॉजिस्ट, परंतु त्यांनी अजून प्लांट सेल सुद्धा स्टडी केल्या. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा याच्यामध्ये की मॅथियस लिडन ही स्टडी ओनली प्लांट्स असं म्हणू आपण आता इथे लक्षात ठेवायला, ओनली प्लांट्स. बट शॉननी काय स्टडी केला? शॉन स्टडीड, हे लिहितो मी इथे, शॉन स्टडीड बोथ अॅनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स, दोन्ही सुद्धा त्यांनी स्टडी केलं. ठीक आहे. आणि दोघांनी कॉमन स्ट्रक्चर काय सांगितलं? सम लिमिटिंग मेम्ब्रेन इज प्रेझेंट कव्हरिंग द सेल अँड दॅट इज टुडे नोन ॲज युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. ठीक. मग परत एकदा 1838 स्लिडन प्लांट सेल, बॉटनिस्ट 1839 थिओडोर शॉन प्लांट ॲज वेल ॲज अॅनिमल सेल्स इन 1839. राईट.
चलो आगे बढ़ते हैं फिर. ओके थियोडोर शॉन ऑल्सो स्टडी प्लांट टिश्यूज ऑलरेडी सांगितलं आपण एंड सेड प्रेझेन्स ऑफ सेरोल इज अ युनिक कॅरेक्टर ऑफ द प्लांट सेल. येस वन मोर थिंग ही ऍडेड की प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन लिमिटिंग मेम्ब्रेन तर आहेच आहे परंतु याच्याच वरती ही ऑल्सो ऑब्झर्व सम अनदर कव्हरिंग अँड दॅट कव्हरिंग वॉज युअर सेल वॉल. आणि त्यांनी मग प्रतिपादन केलं त्याचं एक पॉस्टुलेट मांडलं. पॉस्टुलेट म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू की एक ऑब्झर्वेशन सांगितलं की जी प्लांटची सेल टिश्यूज त्यांनी स्टडी केल्या सेल स्टडी केल्या तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती सुद्धा देअर वॉज सम नॉन लिव्हिंग स्ट्रक्चर अँड दॅट वॉज युअर सेल वॉल. क्लिअर इथपर्यंत. चलो आगे बढ़ते फिर. शॉन प्रपोज्ड द हायपोथेसिस. मग आता प्लांटची स्टडी झाली एनिमलची स्टडी झाली मग त्यांनी एक सेल थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला राईट. ऍक्च्युली शॉन आणि श्लिडन दोघांनी एकत्र येऊन दे कंबाइंडली फॉर्म्युलेटेड सेल थिअरी राईट. मग इथे काय म्हणणार शॉन प्रपोज द हायपोथेसिस दॅट द बॉडीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स आर कंपोज ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. त्या सेलचे जे प्रोडक्ट असतील आणि ज्या सेल्स असतील यांच्यापासून प्लांटच्या आणि अॅनिमलच्या बॉडी तयार होतात हे असं हायपोथेसिस प्रतिपादन म्हणतो आपण त्याला. तर दॅट हायपोथेसिस वॉज गिव्हन बाय शॉन अँड बोथ ऑफ देम केम टुगेदर अँड दे टुगेदर फॉर्म्युलेटेड शॉन टुगेदर फॉर्म्युलेटेड सेल थिओरी. लक्षात ठेवायचं सेल थिअरी कुणी फॉर्म्युलेट केली आहे तर श्लिडन अँड शॉन दोघांनी सुद्धा एकत्र येऊन काम केलंय कारण दोघांनी प्लांट आणि अॅनिमल स्टडीची सेल्सची स्टडी केली होती आणि त्यांनी सेल थिअरी एक पॉस्टुलेट त्याचे मांडले. परंतु ते एका गोष्टीमध्ये त्यांना एक गोष्ट मांडता आली नाही सांगता आली नाही की हाऊ न्यू सेल्स आर प्रोड्युस्ड. ज्या सेल्स तयार झाल्या त्या कुणापासून तयार झाल्या किंवा कशा तयार झाल्या तर ही गोष्ट त्यांनी मेन्शन केली नाही. मग त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं राईट. थिअरी डीड नॉट एक्सप्लेन ऍज टू हाऊ न्यू सेल्स वर फॉर्म की सॉरी ओके फ्रेंड्स थोडीशी लाईट इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम होता आता परत कंटिन्यू करतोय मी. सी आपण कुठपर्यंत आलो होतो की ज्यांनी सेल थिअरी फॉर्म्युलेट केली श्लिडन आणि शॉन यांनी तर ते काय देऊ शकले नाही काय एक्सप्लेन करू शकले नाहीत की दे डिड नॉट थिअरी डिड नॉट एक्सप्लेन ऍज टू हाऊ न्यू सेल्स वेअर फॉर्म्ड. क्लिअर नवीन सेल कशा तयार झाल्या हे ते देऊ शकले नाहीत. मग हे कोणी दिलंय तर दिस वॉज प्रूव्ड अ गिव्हन बाय इन 1855 रुडॉल्फ वर्शॉ. रुडॉल्फ वर्शॉ या सायंटिस्टनी एक नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन दिलं आणि ते ऍडिशन म्हणजे की हाऊ फर्स्ट सेल वॉज फॉर्म इट वॉज इन्व्हेंटेड बाय इन्व्हेंटेड म्हटल्यापेक्षा इट वॉज गिव्हन बाय रुडॉल्फ वर्शॉ. ठीक आहे 1855 मध्ये ही फर्स्ट एक्सप्लेन दॅट द सेल्स डिवायडेड अँड द न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. म्हणजे याचा मीनिंग काय झाला की त्यांनी सरळ सांगितलं की सपोज दिस वॉज अ सेल एक सेल असेल तर ही सेल डिवाइड झाली. आता सेल डिव्हिजन माहिती आहे तुम्हाला मायटोसिस मियोसिस. मायटोसिस मध्ये एकापासून दोन सेल्स तयार होतील ठीक आहे ना आणि मियोसिस मध्ये एकापासून चार सेल्स तयार होतील. आता ते काय आपल्याला डिस्कस करायचं नाहीये ठीक आहे. म्हणजेच विथ द हेल्प ऑफ सेल डिव्हिजन ही असं म्हणू आपण दिस सेल इज अ प्री एक्झिस्टिंग सेल या अगोदरची सेल झाली. तर या प्री एक्झिस्टिंग सेल पासून ह्या न्यू सेल्स तयार झाल्या होत्या. म्हणजे दिस न्यू सेल्स वेर फॉर्म बाय सेल डिव्हिजन फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. तर दिस वॉज गिव्हन बाय व्हेरी फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम बाय रुडॉल्फ वर्शॉ इन 1855 अँड टू दॅट प्रोसेस ही गेव अ नेम दॅट इज ओमनिस सेल्युला ई सेल्युला. इकडे लिहू आपण ओमनिस सेल्युला ई सेल्युला ओमनिस सेल्युला ई सेल्युला. मीनिंग काय होतो ओमनिस सेल्युला ई सेल्युला या वाक्याचा मीनिंग काय होतो ओमनी 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 मीन्स एव्हरीवेअर ऑल. याचे दोन मीनिंग लिहू आपण इथे एव्हरी ऑर ऑल. जसं की आपण काय म्हणतो ओमनी प्रेझेन्स गॉड इज ओमनी प्रेझेंट. गॉड इज ओमनी प्रेझेंट ओमनी प्रेझेंट दॅट मीन्स गॉड इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ओमनीचा मीनिंग काय घेतलाय आपण एव्हरी घ्या किंवा ऑल घ्या. म्हणजेच इथे होईल ओमनीस म्हणजे एव्हरी ऑर ऑल. ऑल सेल्स आर फॉर्म्ड बाय सेल्स. ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम सेल्स ह्या स्टेटमेंटचा मीनिंग काय झाला मग ज्या सेल्स असतील त्या सेल्स पासूनच तयार होतात ओमनीज सेल्युला ई सेल्युला. सगळ्या सेल्स ह्या प्री एक्झिस्टिंग सेल पासून तयार होतात. दिस वॉज प्रूव्ड ऑर गिव्हन बाय रुडॉल्फ वर्शॉ इन 1855. चलो यहां तक क्लियर हुआ होगा ऐसे मान के मैं अभी आगे चल रहा हूं ठीक है ओके. रुडॉल्फ वर्शॉ ने आता मॉडिफिकेशन केलंय मॉडिफिकेशन केलंय दॅट मीन्स व्हॉट वेल. आता परत थोडासा एक पॉज घेतोय मी कारण आता मी माईक लावलेला नाही
मे बी होऊ शकेल की थोडस साऊंड क्वालिटी मध्ये फरक पडेल, राईट? ओके, वेल चला आता अडचण नाही, आता साऊंडचा प्रॉब्लेम नाही, बरं झालं मी खाली बघितलं नाही का, बर. वेल रुडॉल्फ हर्शॉफ मॉडिफाइड द हायपोथेसिस ऑफ स्लिट एंड शॉन टू गिव अ शेप अ फायनल शेप. मग आता फायनली सेल थिअरी, कारण त्यांनी ऑलरेडी फॉर्म्युलेट केली होतीच, स्लिडन आणि शॉन यांनी सेल थिअरी दिली, पण त्याच्यामध्ये आता थोडस मॉडिफिकेशन करावं लागेल, नाही टू गिव इट इट अ न्यू शेप. मग नवी शेप दिल्यानंतर काय पोस्टुलेट्स मध्ये काय सांगितलं यांनी, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कंपोज ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. सुरुवातीला आपण बोललो होतो ऑल सेल्स आर मेडअप ऑफ, आय मीन ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. त्या सेलचे जे काय प्रोडक्ट असतील त्यांच्यापासून आणि सेल्स पासून प्रत्येक ऑर्गॅनिझम तयार झालेला असणार आहे. सेकंड काय, रुडॉल्फ हर्शॉफचा ओपिनियन याच्यामध्ये ऍड करू, एव्हरी ऑर ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. पुन्हा एक वेळा, म्हणजेच काय, ओमनेज सेल्युला ई सेल्युला, क्लिअर. थर्ड पोस्टुलेट काय सांगतंय की थर्ड मॉडिफिकेशन आहे या थेरी, मॉडिफाईड थेरी मध्ये काय सांगतंय, इच सेल इज मेडअप ऑफ स्मॉल मास ऑफ प्रोटोजोआ प्रोटोप्लाझम विथ न्यूक्लियस. की सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल आणि याच्यामध्ये सेमी फ्लुइड लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट असेल, आणि या लिव्हिंग सबस्टन्सला तुम्ही काय म्हणणार, तर प्रोटोप्लाझम, आणि या प्रोटोप्लाझम मध्ये देअर लाईज एम्बडेड युअर न्यूक्लियस, याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल. हा मिनिंग झाला या स्टेटमेंटचा, अलॉंग विथ आउटर बाउंड्री, राईट, म्हणजे सेल वॉल फ्रॉम आउटसाइड, की इथे अशी एक सेल वॉल, सेल वॉल सुद्धा याला प्रेझेंट असेल. वेल दिस इज सेल वॉल. ऍक्च्युली आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये फक्त दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, ते दोन स्टेटमेंट म्हणजे वरती मेन्शन केलेत आपण, की एव्हरी ऑर्गॅनिझम इज मेडअप ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स, अँड सेकंडली एव्हरी ऑर ऑल सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, दॅट इज ओमनी सेल्युला ई सेल्युला. नेक्स्ट आपण ऍडिशनल म्हणून ऍड केलंय की ही जी सेल असेल त्याच्यामध्ये एक लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट आहे, त्याला प्रोटोप्लाझम आपण म्हटलो, आणि प्रोटोप्लाझम मध्ये देअर लाईज एम्बेडेड न्यूक्लियस, न्यूक्लियस सुद्धा त्याच्यामध्ये सस्पेंड झालेला आहे, अँड ऍडिशनली दिस सेल इज सराउंडेड बाय सेल वॉल. नेक्स्ट काय सांगते आपल्याला, नेक्स्ट बघा, ऑल सेल्स आर केमिकली अँड फिजिओलॉजिकली सिमिलर. जितक्या काय सेल्स असतील त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, ठीक आहे ना, तर केमिकली आणि फिजिओलॉजिकली त्यांचं नेचर सारखं असेल. आय मीन बॉडी मधलं म्हटल्यापेक्षा मला काय म्हणायचं होतं की डिफरंट ऑर्गॅनिझम्स मध्ये, डिफरंट ऑर्गॅनिझम्स मध्ये पर्टिक्युलर पार्ट मध्ये पर्टिक्युलर लोकेशनला ज्या सेल्स प्रेझेंट असतील तर त्यांचं केमिकल नेचर सुद्धा सारखं असणार, आणि फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ती जी परफॉर्म करणार ती सुद्धा सिमिलर असणार, ठीक. नेक्स्ट काय सांगते, ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम आर सम टोटल ऑफ ऍक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ द इंटरॅक्शन ऑफ ऑल इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. सुरुवातीलाच मी मेन्शन केलंय की समजा हे सेल्युलर ऑर्गॅनेलिस, सेल्युलर ऑर्गॅनेलिस मध्ये ऑर्गॅनेलिस, ओके. आता सेल्युलर ऑर्गॅनेलिस मध्ये काय काय येतं, तुमचा ईआर असेल, गॉल्गी अपॅरेटस असेल, किंवा तुमचा न्यूक्लियस आहे, लायसोझोम असेल, एटसेट्रा, ठीक आहे. हे काय झाले तुमचे सेल्युलर ऑर्गॅनेल, म्हणजेच यांच्यापासून काय तयार झाली आहे सेल, म्हणजेच इन शॉर्ट. आणि सेल्स पासून डायरेक्टली मी लिहितोय टिश्यू ऑर्गन ऑर्गन सिस्टम न लिहिता, डायरेक्टली मी लिहिलं ऑर्गॅनिझम, ठीक आहे. या स्टेटमेंटचा मिनिंग काय झाला की ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम, समजा हा ऑर्गॅनिझम आहे, याच्या जितक्या काय ऍक्टिव्हिटीज असतील ह्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे रिझल्ट कशाचा झाला, हा सेलच्या ऍक्टिव्हिटीजचा, त्यांच्या एकमेकांमध्ये असणारे इंटरॅक्शनचा, आणि यांच्या ऍक्टिव्हिटी आणि इंटरॅक्शन आर नथिंग बट हे जे तुमचे सेल्युलर ऑर्गॅनेलिज आहेत यांच्यामध्ये जे काय इंटर कम्युनिकेशन होतं किंवा इंटरॅक्शन होतात यांचा इफेक्ट म्हणजे सेलची ऍक्टिव्हिटी, आणि सेलची ऍक्टिव्हिटी म्हणजेच त्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी, राईट. हा झाला मिनिंग या स्टेटमेंटचा. पुढे जाऊ, मॉडर्न सेल थेरी आपल्याला काय सांगते. आता श्लिडर आणि शॉन यांची एक सेल थेरी होती, ती आपण बघितली, त्याला थोडस मॉडिफाय केलं, कुणी केलंय, रुडॉल्फ हर्शॉफने केलंय, आणि त्याचे पॉस्टुलेट सुद्धा दिले, ते पाच पॉस्टुलेट आपण आताच बघितले. आता मॉडर्न सेल थेरीचे पॉस्टुलेट्स काय सांगतात ते आपण बघू, म्हणजे याच्यामध्ये जे काय हायपोथेसिस असेल किंवा जे काय त्यांनी सायंटिस्टनी मत मांडली ऍफ्टर हॅव्हिंग स्टडीड द सेल थरली, राईट, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की परत तेच तेच पॉईंट रिपीट होणार याच्यामध्ये, बरं का. बॉडीज ऑफ लिव्हिंग बिंग्स आर मेडअप ऑफ सेल्स अँड देअर प्रोडक्ट्स, हे सर्वांना क्लिअर, तिन्ही थेरी सांगतायत. इच सेल इज मेड फ्रॉम प्रोटोप्लाझम अँड न्यूक्लियस विथ नंबर ऑफ सेल कॉन्स्टिट्युएंट्स, म्हणजे सेल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, प्रोटोप्लाझम आहे, आणि त्या प्रोटोप्लाझम मध्येच वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनेलिस प्रेझेंट आहे. मॉडर्न सेल थेरी, कारण सेल थेरी जी सुरुवातीला दिली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेलं, म्हणजे सुरुवातीचे पॉईंट त्याच्यामध्ये तसे असणार की नाही, येस,
ते पॉइंट त्याच्यामध्ये कन्सिडर असतीलच असतील, पण अपार्ट फ्रॉम दॅट ऍडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ऍड झाली आहे. नेक्स्ट पॉइंट काय सांगतोय, सेल्स सर्वाइव्ह इंडिपेंडेंटली बट सेल ऑर्गॅनिलीज कॅनॉट. दिस इज अ सेल, ही इंडिपेंडेंट सर्वाइव्ह करू शकते. इट कॅन इंडिपेंडेंटली सर्वाइव्ह, ठीक आहे, परंतु याच्यामध्ये हा न्यूक्लियस असेल किंवा न्यूक्लियस पासून निघणारा तुमचा हा इयर असेल, इकडे गॉल्गी अपरेटस असेल, बरोबर, किंवा अजून जे काही सेल्युलर ऑर्गॅनिल्स असतील, तर ह्या सगळ्या ऑर्गॅनिल्स मिळून, प्रोटोप्लाझम मिळून, न्यूक्लियस मिळून तुमची कम्प्लीट सेल तयार झाली. मग सेल तर इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स शो करू शकते, परंतु याच्यामध्ये सेल्युलर ऑर्गॅनेल हे इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स दाखवत नाही. हा मिनिंग झाला या लाईनचा मॉडर्न सेल थेरीचा, राईट. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स अँड पार्ट्स आर फंडामेंटली सिमिलर इन स्ट्रक्चर, केमिकल कॉम्पोजिशन अँड मेटाबॉलिझम. मागच्या पॉइंटमध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख केला आहे की ज्या सेल्स असतील, डिफरंट ऑर्गॅनिझम्सच्या पर्टिक्युलर फंक्शन करणाऱ्या ज्या सेल असतील, त्या फंडामेंटली सिमिलर असतात. कशामध्ये? स्ट्रक्चरही सेम असेल, त्यांची केमिकल कंपोजिशन सुद्धा सेम असेल, आणि केमिकल कंपोजिशन जर सेम आहे तर ऑब्व्हियसली त्यांचे मेटाबॉलिझम सुद्धा हे सिमिलर वेनी कॅरी आउट होणार, किंवा बॉडीमध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होणार, ठीक आहे. पहिलं मॉडर्न सेल थिअरीचं पोस्टुलेट सांगते आपल्याला, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड फ्रॉम सेल्स अँड देअर प्रॉडक्ट्स. सेकंड, ईच सेल इज मेड फ्रॉम प्रोटोप्लाझम, न्यूक्लियस अँड सेल वॉल. देन दे कॅन सर्वाइव्ह इंडिपेंडेंटली बट सेल्युलर ऑर्गॅनिल्स कॅनॉट, लिहिलंय आपण. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स आर केमिकली, स्ट्रक्चरली अँड मेटाबॉलिकली सिमिलर. इथपर्यंत क्लिअर आहे, चला पुढे जाऊ. लाईफ एक्झिस्ट ओनली इन सेल्स, फक्त सेल्स मध्येच लाईफ एक्झिस्ट राहणार, क्लिअर आहे हे. कारण लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर जिवंत आहे, दॅट मीन्स तो कशाने तयार झालाय, सेल्सने तयार झालाय. मग फक्त सेल्स जिवंत राहू शकतील, सेल्युलर ऑर्गॅनिल्स हे इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स दाखवत नाही. ऑलरेडी लास्ट पॉइंट मध्ये आपण कव्हर केलंय, ठीक. पुढे, सेल्स मॉडिफाय अकॉर्डिंग टू द नीड. मॉडर्न थेरीचा नेक्स्ट पॉस्टुलेट काय सांगतोय, की सेल्स ह्या स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतील जशीशी रिक्वायरमेंट असेल. फॉर एक्झाम्पल काय, याचं उदाहरण लिहू आपण, नर्व्ह सेल असेल, नर्व्ह सेल, आता नर्व्ह सेल किंवा तुमची हे घ्या, मसल सेल घ्या. आता मॉडिफिकेशन काय पाहिजे, जर तुम्हाला मसलचं कॉन्ट्रॅक्शन करायचंय तर सेल कशी असली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर असायला हवी. मग मसल सेल हे काय झालं, नॉर्मल सेलचं मॉडिफिकेशन झालं. मग गरज काय पडली, तर मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. मग कॉन्ट्रॅक्शन करायचंय, मसल सेल मध्ये कन्वर्ट झालं, त्याचं त्या टाईपचे त्याच्यामध्ये चेंजेस त्याच्यामध्ये अक्वायर झाले. नर्व्ह सेल घ्या, नर्व्ह सेल कशी झाली, लॉन्ग झाली, का, फॉर इझी कम्युनिकेशन, फास्ट, इझी अँड फास्ट कम्युनिकेशन. हा झाला या लाईनचा मिनिंग, की अकॉर्डिंग टू नीड सेल्स आर मॉडिफाईड, क्लिअर आहे, ओके. नंतर सेल्स शो होमिओस्टेसिस, ओके. होमिओस्टेसिसचा अर्थ काय होतो, होमिओस्टेसिस, जसं जसं वेगवेगळे चॅप्टर्स आपण कव्हर करू, आता तुम्ही अकरावीला असाल, जर बारावीचं कोणी बघत असेल याला, तर होमिओस्टेसिस म्हणजे त्यांना माहिती आहे की इट इज मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टन्सी इन इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी. मग आता बॉडी कशाने बनली, सेलनीच बनली आहे ना, तर होमिओस्टेसिस म्हणजेच काय, कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट, कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट, कुणाचं, इंटरनल बॉडी एन्व्हायरमेंट. आता इथे बॉडी न म्हणता आपण ब्रॅकेट मध्ये याला लिहू सेल एन्व्हायरमेंट, म्हणजे सेलचं जर कॉन्स्टन्सी राहत असेल, त्यांचं जर होमिओस्टेसिस मेंटेन राहत असेल, तर ऑब्व्हियसली बॉडी होमिओथर्मिक आणि पॉइक्युलोथर्मिक असे दोन टाईपचे अॅनिमल्स असतात. होमिओथर्मिक अॅनिमल्स म्हणजे का, वॉर्म ब्लडेड अॅनिमल किंगडम मध्ये तुम्ही बघाल, आणि कोल्ड ब्लडेड म्हणजे पॉइक्युलोथर्मिक. मग जर होमिओस्टेसिस मेंटेन ठेवणे म्हणजेच काय, बॉडीचं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, वॉटर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन आणि बॉडीचं टेम्परेचर. या होमिओस्टेसिस मध्ये नॉर्मली काय येतं, ऑस्मो रेग्युलेशन अँड बॉडी टेम्परेचर. तर या बॉडी टेम्परेचर आणि ऑस्मो रेग्युलेशन यांची जर कॉन्स्टन्सी मेंटेन ठेवायची असेल, तर त्या कंडिशनला आपण म्हणतो होमिओस्टेटिक कंडिशन, होमिओस्टेसिस. आणि सेल काय करतात, स्वतःच होमिओस्टेसिस सुद्धा मेंटेन ठेवतात. वेल, नेक्स्ट पॉइंट काय सांगतो आपल्याला, जेनेटिक इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड अँड एक्सप्रेस्ड इन सेल. ऑब्व्हियस, दिस इज युअर सेल, दिस इज न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये असं जे आतमध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. क्रोमोझोम वरती डीएनए, डीएनए वरती जीन्स, आणि त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट इन न्यूक्लियस, न्यूक्लियस इज प्रेझेंट इन प्रोटोप्लाझम, अँड प्रोटोप्लाझम इज सराउंडेड बाय सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन ही कम्प्लीट सेल झाली.
हा मीनिंग झालाय की जेनेटिक इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड अँड एक्सप्रेस्ड इन सेल. कारण एक्सप्रेस होणे, आता इथे मीनिंग लिहू आपण एक्सप्रेस, एक्सप्रेशन. एक्सप्रेशनचा मीनिंग सरळ सरळ झाला की प्रोटीन फॉर्मेशन. ट्वेल्थ मध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा जो टॉपिक असेल त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन दॅट इज प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस सेंट्रल डॉग्मा. टेन्थ मध्ये तुम्ही शिकलेले आहात की डीएनए गेट्स कन्वर्टेड इंटू एमआरएनए अँड एमआरएनए टर्न्स इंटू प्रोटीन. म्हणजेच इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए वॉज सेंड टू युअर एमआरएनए, इट वॉज कॉपीड, आय मीन त्याचं एम्बॉसिंग झालंय अँड दॅट इन्फॉर्मेशन वॉज कोडेड इन द फॉर्म ऑफ प्रोटीन्स. त्याला म्हटलो आपण ट्रान्सलेशन प्रोसेस, प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस. म्हणजेच जेनेटिक इन्फॉर्मेशन, आता हे जे बोललो आपण एमआरएनए डीएनए, व्हॉट इज दॅट, दॅट इज जेनेटिक मटेरियल. लिहून घेऊ आपण चला डीएनए आणि तुमचे आरएनए, याच्या मदतीनेच कोण तयार होतोय, प्रोटीन तयार होतोय. आणि प्रोटीन तयार होतो म्हणजेच देर इज अ एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. कुणाच्या माध्यमातून होते, ऑब्व्हियसली सेल्सच्या माध्यमातून होईल. कारण काय की सेल्समध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर केली आहे. ती कशी, तर जेनेटिक मटेरियल स्टोअर जेनेटिक इन्फॉर्मेशन अँड दॅट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड न्यूक्लियस इज अ पार्ट ऑफ युअर सेल. क्लिअर. नेक्स्ट, लाईफ पासेस फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट इन द फॉर्म ऑफ सेल. ठीक आहे ना, आता ही जस्ट इन द फॉर्म ऑफ सेल, म्हणजे सेल जशा तशी ट्रान्सफर होतीये का, ही बॉडी सेल ट्रान्सफर होईल का, नो. परंतु याचा बेल इथे लिहू आपण, इथे एरो करतो. स्पर्म इज अ सेल, एग इज अ सेल, है ना, फिमेल एग आणि मेल स्पर्म ह्या सुद्धा काय झाल्या, सेल्स झाल्या. त्याच्यापैकी स्पर्म इज द स्मॉलेस्ट सेल ऑफ बॉडी, इट इज द स्मॉलेस्ट सेल. मेन्शन करायचं आहे स्मॉलेस्ट सेल जी तुमच्या बॉडीची असेल ती स्पर्म असेल आणि एग इज द लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी, लार्जेस्ट सेल. क्लिअर. मग स्मॉलेस्ट सेल लार्जेस्ट सेल मीनिंग काय झाला, सी हियर, की लाईफ पासेस फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट इन द फॉर्म ऑफ सेल. म्हणजे कुणाच्या माध्यमातून, या स्पर्मच्या माध्यमातून आणि एगच्या माध्यमातून, यांच्या माध्यमातून आता ती इन्फॉर्मेशन पुढे ट्रान्सफर होणार, जेनेटिक इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे. हेरिडिटी आणि इव्होल्युशन किंवा हेरिडिटी या एडिंग खाली किंवा मॉलिक्युलर बेसिस मध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. राईट. ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम इज अ ग्रोथ ऑफ सेल, ऑब्व्हियस आहे. सेल डिवाइड होणार, आता सेलची संख्या जास्त असते आपल्या बॉडीमध्ये की सेलची साईज जास्त असते, कारण आता सर्फेस व्हॉल्यूम रेशियो आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण नाही बघू. आता जिथे पुढे येईल ते त्या ठिकाणी आपण त्या सेल डिव्हिजनमध्ये त्याला डिस्कस करू की साईज ऑफ सेल इज डिटरमाइंड बाय विच फॅक्टर, ते फॅक्टर्स आपण सेल डिव्हिजनमध्ये डिस्कस करू. परंतु ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम इज नथिंग बट ग्रोथ ऑफ सेल्स, कारण सेलचं डिव्हिजन होत राहणार कंटिन्युअसली, एकापासून दोनापासून चार आठ सोळा बत्तीस है ना चौसष्ट, अशा वेगवेगळ्या सेल्स डिवाइड होत राहतील आणि आपल्या बॉडीचं मास वाढणार म्हणजेच आपल्या बॉडीची ग्रोथ होणार. आपल्या बॉडीची ग्रोथ होण्याचं रिझन काय झालं, मग ग्रोथ ऑफ सेल्स. क्लिअर आहे. सो दीज आर द पोस्टुलेट्स ऑफ मॉडर्न सेल थिअरी. चलो आगे बढते. ऑब्जेक्शन टू सेल थिअरी. आता सेल थिअरी तर मांडली की बाबा सेल मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे जाते, सेलच्या ऍक्टिव्हिटीज म्हणजेच त्या ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटी किंवा काय म्हणतो आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये ज्या सेल प्रेझेंट असतात त्या केमिकली मेटाबॉलिकली स्ट्रक्चरली या सिमिलर असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये त्याचे डिमेरिट्स असतील. राईट. मग ते डिमेरिट्स म्हणजेच काय, त्याच्यावरती कोणतरी ऑब्जेक्शन रेज केलं की येस तुम्ही म्हणताय न्यूक्लियस प्रेझेंट आहे मग दॅट सेल इज लिव्हिंग सेल. बरोबर. तर काही असे ऑर्गॅनिझम असतील की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियसच नाहीये मग तरी सुद्धा तुम्ही त्याला सेल म्हणताय, जसं की सी ट्यूब इन प्लांट किंवा आरबीसी ह्युमन आरबीसी, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये मग त्याला सुद्धा आपण काय म्हणतोय, लिव्हिंग म्हणतोय. बघू आपण एक एक पॉइंट त्याच्यामधले. राईट. व्हायरसेस डू नॉट हॅव सेल मशीनरी स्टील कन्सिडर्ड एज ऑर्गॅनिझम. कारण हे काय, व्हायरसेस दे आर डेड आउटसाइड बॉडी ऑफ होस्ट and they become living inside the body of host. Clear आहे सगळ्यांना काय बोलतोय आपण, बॉडीच्या बाहेर जोपर्यंत व्हायरस आहे दॅट इज डेड, पण आतमध्ये आला की इट युटिलाइजेस दॅट व्हायरस युटिलाइज द एन्झायमॅटिक मेटाबॉलिक मशीनरी ऑफ दॅट होस्ट अँड बिकम्स अलाइव्ह अँड स्टार्ट मल्टिप्लाईंग. राईट. म्हणून हे जर याला हा डेड जर आहे बॉडीच्या बाहेर मग तुम्ही याला सेल लिव्हिंग सेल कशी म्हणताय, हे एक ऑब्जेक्शन झालंय. वेल सम ऑर्गॅनिझम्स डू नॉट डू नॉट शो डिफरेन्शिएशन इन सेल्स अँड मे हॅव मेनी न्यूक्लाय. काही ऑर्गॅनिझम्स असतील की ज्याच्यामध्ये जी सेल आहे ती डिफरेन्शिएटच होत नाही. व्हॉट इज डिफरेन्शिएशन, डिफरेन्शिएशन इज नथिंग बट
चेंज इन द स्ट्रक्चर शेप साइज अँड फंक्शन. ते एखाद्या पर्टिक्युलर सेलची साईज शेप आणि फंक्शनचं चेंज होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण डिफरेन्शिएशन त्याचं झालं. पण काही सेल्स असे असतील की ज्या डिफरेन्शिएट होत नाही आणि नॉर्मली नॉर्मली काय कंडिशन असते दिस इज अगेन अ सेल आणि त्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. मी पूर्ण मेन्शन करतोय सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस हा प्रेझेंट असेल. ठीक आहे ना. आता सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस आहे आणि नॉर्मली सिंगलच असतो न्यूक्लियस. पण काही ऑर्गॅनिझम असे असतील की ज्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट असतील. हे काय झाले आता न्यूक्लियस तर प्लुरल आपण इथे न्यूक्लाय एकापेक्षा जास्त न्यूक्लाय असतील. मग ही कंडिशन जर आहे तर तुमची ओरिजिनल कंडिशन काय होती की देर इज अ सिंगल न्यूक्लियस प्रेझेंट इन द लिव्हिंग सेल. पण आता इथे भरपूर सारे न्यूक्लियस प्रेझेंट आहेत मग त्यांनाही तुम्ही सेम कॅटेगरीमध्ये घेणार का? दॅट वॉज अदर ऑब्जेक्शन. आणि याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तुम्हाला तर फंगस घ्या. फंगस कोणतं? फंगस पर्टिक्युलरली आपण म्हणू राइझोपस ऍस्कोमायसेटिस. बरोबर आहे. ऍस्कोमायसेटिस बायोलॉजी क्लासिफिकेशन मध्ये आपण स्टडी केलेला आहे. सेकंड ऑब्जेक्शन होतं बॅक्टेरिया डू नॉट पजेस न्यूक्लियस अँड मेनी ऑर्गॅनिज्म आर ऑल्सो ऍब्सेंट. मग आता बॅक्टेरिया समजा ही बॅक्टेरियाची सेल याला लिहितो मी इथे बॅक्टेरिया. ठीक आहे. तर बॅक्टेरिया मध्ये न्यूक्लियस तर नसतोच. मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज ऍब्सेंट. इन्स्टेड देर इज अ प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन बाउंड लॅकिंग स्ट्रक्चर अँड दॅट इज त्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिओइड म्हणतो. बरोबर की नाही. मग बॅक्टेरिया सुद्धा तुम्ही सेल म्हणताय. क्लिअर आहे. म्हणजे बॅक्टेरिया सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येतोय जरी त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसला तरी. आणि बाकीचे सेल ऑर्गॅनिझम सुद्धा तुमच्या बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये ऍब्सेंट असतात. फक्त युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट कॉमन गोष्ट लिहू आपण. कॉमन ऑर्गॅनेल कॉमन ऑर्गॅनेल इन प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट्स कुठला असेल? न्यूक्लियस तर नक्कीच नाही. युकॅरियोट्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाही लायसोझोम नाही. ठीक आहे. तर यांच्यामध्ये जो कॉमन ऑर्गॅनेल असेल तो कोणता? रायबोझोम. जर रायबोझोम वगळला त्याचा टाईप डिफरंट असेल तो भाग वेगळा की प्रोकॅरियोट मध्ये 70S असेल युकॅरियोट मध्ये 80S असेल. हे जर वगळलं तर सेल ऑर्गॅनेल सुद्धा सिमिलर नसतात. तरी हे नेक्स्ट ऑब्जेक्शन झालं सेल थिअरीला. ठीक आहे. पुढे जाऊ. न्यूक्लियस अँड सम ऑर्गॅनेल आर ऍब्सेंट अँड इन सीव ट्यूब अँड आरबीसी. ऑलरेडी मी तुम्हाला मेन्शन केलंय सीव ट्यूब. ठीक आहे. इट इज अन एलिमेंट ऑफ झायलेम वॉटर कंडक्टिंग टिश्यू ऑफ प्लांट. सीव ट्यूब कसं असतं? यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं. आणि मॅच्युअर आरबीसी जे असतात ह्युमन मधल्या मॅच्युअर आरबीसी एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये नो डाऊट. ठीक आहे. एम्ब्रॉनिक स्टेज मध्ये आरबीसी मध्ये न्यूक्लियस असणार. कारण काय की न्यूक्लियसचं काम काय असतं? आय मीन न्यूक्लियस नंतर ऍब्सेंट का होतो? कारण त्या आरबीसी मध्ये पिगमेंट प्रेझेंट असणार. कुठला? ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट, दॅट इज हिमोग्लोबिन. मग मॅक्झिमम अकोमोडेशन ऑफ हिमोग्लोबिन शुड बी देअर इन युअर आरबीसी. दॅट इज वाय स्पेस नीड्स टू बी एम्प्टीड. मग ती एम्प्टी करण्यासाठी त्यातला न्यूक्लियस निघून जातो. ठीक आहे ना. पण मॅच्युअर आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतो त्यालाही तुम्ही सेल म्हणताय. सी ट्यूबला सुद्धा लिव्हिंग सेल म्हणताय. ठीक आहे. मग हे नेक्स्ट ऑब्जेक्शन झालंय. प्रोटोप्लाझम इज रिप्लेस बाय नॉन लिव्हिंग मटेरियल इन दिस सर्फेस इन द सर्फेस ऑफ स्किन. आपला जो केरॅटनाइज्ड एपिथेलियम असेल त्याच्यामध्ये काय सगळं डेड टिश्यूज प्रेझेंट असतील त्या डेड सेल्स प्रेझेंट असतात. मग हे काय झाले? वेगवेगळे ऑब्जेक्शन्स टू सेल थिअरी. क्लिअर आहे. चला हे समजलं असेल तुम्हाला असं एक्सपेक्ट करतोय. पुढे जाऊ. ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. वेल ओव्हरव्ह्यू काय सांगतो आपल्याला सेल सेलचा? आता एनसीआरटी मध्ये जसं दिलंय ओव्हरव्ह्यू. आता ऍक्च्युली आपल्याला इथे आपण मेन्शन काय केलंय युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट हे दोन्ही डिटेल मध्ये आपल्याला चॅप्टर मध्ये स्टडी करायचंय. तर जसं तुमच्या एनसीआरटी बुक मध्ये दिलंय त्याच पद्धतीने फक्त याच्यावरती मी पुट केलंय आणि त्याला इन शॉर्ट आपण एक्सप्लेन करू. कारण डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये घ्यायचंय. ठीक. वेल काय सांगतोय ओव्हरव्ह्यू? देअर इज प्रेझेन्स ऑफ युकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल कशाला म्हणता तुम्ही? की विथ सेल्स विथ मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड सेल्युलर ऑर्गॅनेलिस जसं की ईआर गॉल्गी रायबोझोम लायसोझोम राईट त्याला युकॅरियोटिक सेल म्हणतात. आणि यांच्यामध्ये प्रोकॅरियोट मध्ये विदाउट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस त्याला आत्ताच बोललो आपण न्यूक्लियोइड म्हणतो आपण. ठीक आहे ना. मग या दोन सेल्स म्हणजे युकॅरियोट आणि प्रोकॅरियोटिक सेल्स. दोन्ही सेल मध्ये इन बोथ सेमी फ्लुइड मॅट्रिक्स कॉल्ड सायटोप्लाझम. सेल युकॅरियोट असू द्या प्रोकॅरियोट असू द्या त्यांच्यामध्ये सेमी फ्लुइड मटेरियल लिव्हिंग मटेरियल प्रेझेंट असणार.
and that material is your cytoplasm. And cytoplasm is the main arena of activities of the cell. कि मेन एरिया आहे कि ज्याच्यामध्ये सेलच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होणार, ठीक आहे ना. ऑक्युपाइज द व्हॉल्यूम ऑफ सेल, ऑब्वियस आहे सायटोप्लाझम त्याच्यामध्ये स्पेस ऑक्युपाय करणार. सायटोप्लाझम इज द मेन एरिना किंवा झोन ऑफ सेल्युलर ऍक्टिव्हिटीज इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल. आता युकॅरियोट आहे, प्रोकॅरियोट आहे किंवा प्लांट सेल आहे किंवा ऍनिमल सेल आहे, त्यांच्यामध्ये ज्या प्लांट किंवा ॲनिमलची सेल असेल तर त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम प्रेझेंट आहे, ठीक आहे, किंवा सायटोप्लाझम म्हणू आपण त्याला. तर त्या सायटोप्लाझम मध्ये सगळ्या सेलच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज तिथे होणार, ती प्लांट असो किंवा ऍनिमल असो, राईट. व्हेरियस केमिकल रिएक्शन्स अकर इन इट टू कीप द सेल इन लिव्हिंग स्टेट. बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण ते स्टडी करणार आहोत की जर सेल जिवंत असायची असेल किंवा ऑर्गॅनिझमला जिवंत राहायचं असेल तर इट शुड बी इन काय म्हणू आपण त्याला, स्टडी नॉन इक्विलिब्रियम स्टेट मध्ये. नॉन इक्विलिब्रियम स्टडी स्टेट इज रिक्वायर्ड टू कीप दॅट ऑर्गॅनिझम अलाइव. जर ऑर्गॅनिझम जिवंत राहायचं असेल तर नॉन स्टडी, सॉरी स्टडी बोललोय मी, एक्सट्रीमली सॉरी, नॉन स्टडी इक्विलिब्रियम स्टेट, सॉरी स्टडी नॉन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे जसं पेंडुलम असेल, पेंडुलम जर तुम्ही असा फिरवला तर तो दोलक म्हणतो आपण घड्याळचा काटा घ्या, तो जोपर्यंत फिरतो तोपर्यंत घड्याळ सुरू आहे, पण तो जर एका पर्टिक्युलर पोझिशनला स्थिर झाला तर घड्याळ बंद. सिमिलरली नॉन स्टडी स्टेट ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आवश्यक असेल जर त्याला जिवंत असायचं असेल तर. म्हणजे काय झाला की केमिकल ऍक्टिव्हिटीज ज्या सेलमध्ये कंटिन्युअसली होत आहेत तर त्या कशासाठी असतात, की त्या सेलला लिव्हिंग स्टेट मध्ये ठेवण्यासाठी, राईट. ओके, हा ओव्हरव्ह्यू बघतोय आपण फक्त. युकॅरियोटिक सेल्स हॅव अदर मेम्ब्रेन बाउंड डिस्टिंक्ट स्ट्रक्चर्स कॉल्ड ऑर्गॅनेल्स. कोणते कोणते ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत सगळे बघायचे डिटेल मध्ये आपल्याला. ईआर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, याच्यामध्ये गॉल्गी अपॅरेटस किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, लायसोझोम असतील, मायटोकॉन्ड्रिया ऑर मायक्रोबॉडीज. मायक्रोबॉडीज ह्या दोन्ही प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात, ठीक. नेक्स्ट काय, प्रोकॅरियोटिक सेल्स लॅक सच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल वरती लिहिलंय आपण. हा काय झाला एक ओव्हरव्ह्यू. अजून पुढे जाऊ आपण. रायबोझोम्स, दोघांमध्ये कॉमन गोष्ट आपण इकडे बाजूला लिहिली होती की युकॅरियोटिक सेल असो किंवा प्रोकॅरियोटिक सेल असो, कॉमन स्ट्रक्चर काय रायबोझोम, फक्त त्यांचा टाईप वेगवेगळा असेल. रायबोझोम आर नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल. हा एकटाच ऑर्गॅनेल असा आहे तुमच्या सेलचा, युकॅरियोट असो किंवा प्रोकॅरियोट असो, ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन हा प्रेझेंट नसणार. कुठला आहे तो? रायबोझोम, ठीक. ओके, फाउंड इन ऑल सेल्स बोथ युकॅरियोटिक एज वेल एज प्रोकॅरियोटिक सेल्स. काय सांगितलं आपण, युकॅरियोट मध्ये प्रेझेंट आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर दॅट इज रायबोझोम, त्याचा टाईप चेंज होईल. आपण लिहूनच टाकू कुठे लिहिलंय, प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक रायबोझोम याचा जो टाईप असेल दॅट टाईप इज युअर 70S विच इज मेड फ्रॉम 50S प्लस 30S. आता हे 30S 50S काय, जेव्हा रायबोझोम आपण बघणार तर एस स्टँड फॉर स्वेडबर्ग युनिट, विच इज इनडायरेक्ट काय म्हणू आपण त्याला, इंडिकेशन ऑफ साईज अँड इट्स डेन्सिटी. डेन्सिटी कोणाची? रायबोझोमच्या सब युनिटची. ओके, आणि युकॅरियोट, वेल युकॅरियोट मध्ये जो टाईप असेल दॅट इज 80S टाईप विच इज मेड फ्रॉम 60S प्लस 40S. आता तुम्ही याचा मॅथचा इथे ऍप्लिकेशन करू नका, ठीक आहे ना, त्याचा सम नका करू, याचा 100 फायदा हवा, पण तू त्याला 60S प्लस 40S इंडिपेंडंट युनिट असतात ते, क्लिअर आहे, डेन्सिटी आणि साईजच्या अकॉर्डिंगली. म्हणून त्याला 80S म्हटलो आपण युकॅरियोट मध्ये, आणि प्रोकॅरियोट मध्ये 70S, आणि दोन सब युनिटने बनलेला आहे की 50S आणि 30S. रायबोझोम मध्ये आपण त्याला स्टडी करू. वेल, रायबोझोम्स आर फाउंड नॉट ओनली इन द सायटोप्लाझम. फक्त सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो रायबोझोम. कुठे कुठे प्रेझेंट आहे ते बघू आपण. रायबोझोम इज प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोट्स, नंतर युकॅरियोटिक सेल, आणि यांच्या सेलचा जो पार्ट असेल युकॅरियोट्सचा दॅट इज युअर क्लोरोप्लास्ट अँड युअर मायटोकॉन्ड्रिया. या चार ठिकाणी तुम्हाला रायबोझोमचा प्रेझेन्स दिसेल. आता युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट दोघांमध्ये सायटोप्लाझम आहे बोललो आपण, मग या दोघांच्या सायटोप्लाझम मध्ये, इन सायटोप्लाझम ऑफ बोथ युकॅरियोट अँड प्रोकॅरियोट देर इज अ प्रेझेन्स ऑफ, इकडे 70S, युकॅरियोट मध्ये 80S टाईपचा रायबोझोम प्रेझेंट असेल. आणि क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट काय झाला, दिस टू बाजूला करू आपण याला, दिस टू आर सेल ऑर्गॅनेलिस. या दोन सेल्युलर ऑर्गॅनेलिस आहेत, या सेल्युलर ऑर्गॅनेलिमध्ये सुद्धा जो टाईप असेल तर तो असेल 70S, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा 70S. म्हणजेच कॉमन गोष्ट काय झाली, प्रोकॅरियोटिक सेल, क्लोरोप्लास्ट सेल ऑर्गॅनेल आणि तुमचा मायटोकॉन्ड्रिया, तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट दिसेल, टाईप ऑफ रायबोझोम इज 70S.
आणि फक्त युकॅरियोटिक सायटोप्लाझम मध्ये जो प्रेझेंट असेल दॅट इज ATS टाइप ऑफ काय म्हणू आपण त्याला राइबोसोम. क्लियर आहे? वेल आय एम वन ऍडिशनल थिंग RER रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम यांच्यावरती सुद्धा तुम्हाला काय प्रेझेंट दिसणार? रायबोझोम प्रेझेंट दिसणार. म्हणजे हा झाला तुमचा न्यूक्लियस. हे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असेल न्यूक्लियसचं, बरोबर की नाही? तर याच्यापासून असं एक स्ट्रक्चर बाहेर पडतं, ट्युब्युलर स्ट्रक्चर, नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. मी परत काढलं याला, चला बरे घेऊन घ्या. हे असे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल की जे तुमच्या पुनशी अटॅच होईल सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनशी अटॅच होईल. आणि हे स्ट्रक्चर म्हणजेच तुमचं काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वरती देर ऍट सम प्लेसेस देर विल बी प्रेझेन्स ऑफ दिस नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स. आणि हे नॉन मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर्स आर नथिंग बट रायबोझोम्स. म्हणजेच रायबोझोम कुठे कुठे प्रेझेंट आहेत? मग युकॅरियोटिक सेल मध्ये आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये आहे, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया अँड ऑन द बॉडी ऑफ रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. या पाच ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे? युअर रायबोझोम. ठीक आहे? वेल animal cells contain another non membrane bound organelle that is centriole which help in cell division. centriole cell division madhe apan yala study karnar. animal cell madhe centriole present asto and this centriole is absent in plant cell. plant cell madhe centriole absent asto mhanun jo cell division cha type asel plant madhe different asnar tyala mhanto apan unastral mitosis. आणि एनिमल मध्ये दॅट इज ऍस्ट्रल मायटोसिस. क्लियर? चलो आगे बढते. साइज अँड शेप ऑफ सेल व्हेरी करेल. युकॅरियोट प्रोकॅरियोटिक सेल आपल्या सगळ्या बघायच्या आहेत, तरी सुद्धा फास्ट मध्ये आपण बघू की साइज आणि शेप हे व्हेरी कशा करतात, साइज आणि त्याचा सरफेस एरिया किंवा व्हॉल्यूम हे कसं व्हेरी करतं हे नंतर बघायचं आपल्याला. फक्त आता आपण साइज बघून घेऊ, कारण सेल्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर डिफरंट इन साइज अँड शेप्स. ठीक आहे ना? आता इथे साइज काय? सेल डिफर्स ग्रेटली इन साइज, शेप अँड ऍक्टिव्हिटीज. ऑब्विस आहे, नर्व सेल असेल, नर्व सेल किंवा न्यूरॉन म्हणतो आपण त्याला, तर याचं ऍक्टिव्हिटी वेगळी असणार आहे. तुमची मसल सेल असेल त्याची ऍक्टिव्हिटी वेगळी असेल, किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ज्या प्रेझेंट असतील ग्लँड्युलर सेल, उदाहरण मसल्स आपण ग्लँड्युलर सेल्स, तर यांची सुद्धा ऍक्टिव्हिटी वेगळी असेल. ग्लँड्युलर सेल काय करतील? सिक्रेशन करतील, बरोबर. मसल सेल्स काय होतील? कॉन्ट्रॅक्ट होतील. आणि नर्व सेल काय होतील? स्टिम्युलेट होतील किंवा कंडक्टिव्ह बनतील, स्टिम्युलेटिंग सेल्स. म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा झाला की सेलचे जी साईज असेल आणि शेप असेल आणि त्यांची ऍक्टिव्हिटी ह्या कशा असतात? ग्रेटली डिफरंट. वेल मायक्रोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल, साईज लक्षात ठेवायची आहे 0.3 मिलीमीटर मायक्रोमीटर मायक्रोमीटर इन लेंथ. ठीक आहे? वेल सॉरी एमएम असा आहे, मिलीमीटर इन लेंथ. ठीक आहे? बॅक्टेरिया, बॅक्टेरिया 3 to 5 mm इन लेंथ. जस्ट लक्षात ठेवायचं म्हणून ठेवायचं आहे. लार्जेस्ट आयसोलेटेड सेल, लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे तुम्ही, एग ऑफ एन ऑस्ट्रिच 18 सेंटीमीटर इन डायमीटर हे लक्षात ठेवायचं आहे. वेल ह्युमन रेड सेल सर्क्युलेशन मध्ये बघितलेले आपण, इथे 7 दिले आपल्या एनसीईआरटी मध्ये, अदरवाइज इट इज 7.2 मायक्रॉनमीटर इन डायमीटर. वेल नर्व सेल, इट इज द लॉन्गेस्ट सेल ऑफ बॉडी. जसं आपण सांगितलं की स्मॉलेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी इज स्पर्म अँड लार्जेस्ट सेल ऑफ ह्युमन बॉडी इज फिमेल एग. ठीक आहे? शेप कशी कशी असतील? आता शेप सुद्धा व्हेरी करणार, डिफरंट करणार. नर्व सेल ही लॉन्ग असेल, मसल सेल्स ही डिफरंट असेल, ग्लँड्युलर सेल या स्पेरिकल असतील, किंवा सिक्रेटरी किंवा ऍब्झॉर्प्टिव्ह सेल असतील तुमच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये, त्या सुद्धा स्पेरिकल इन शेप असतील, काही कॉल्युमनर असतील, वेल काही सिलिएटेड असतील. व्हेरी करेल. ओके, शेप शेप ऑफ द सेल मे व्हेरी विथ द फंक्शन दे परफॉर्म. जसं त्याला फंक्शन करायचं, नर्व सेलचं फंक्शन आहे स्टिम्युलेशन करणे आणि मेसेज कंडक्ट करणे, शेप डिफरंट होईल. मसल सेल ग्लँड्युलर सेल सिक्रिशन करायचे किंवा ऍब्झॉर्प्शन करायचे एलिमेंटरी कॅनल मध्ये, तर ते कसे असतील? स्पेरिकल असतील. म्हणजे शेप हा जसं ते फंक्शन परफॉर्म करणार अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ सेल द शेप ऑफ दॅट सेल वुड व्हेरी. ओके, कुठला असू शकेल? डिस्क लाइक, पॉलिगोनल, कॉलमनार, क्यूबॉइडल, थ्रेड लाइक ऑर इव्हन इरेग्युलर. ऑलरेडी आपण सांगितलं कुठलाही शेप मध्ये अकॉर्डिंग टू देअर ऍक्टिव्हिटी देर वुड बी प्रेझेन्स ऑफ डिफरंट शेप. वेल आता प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला नंतर बघायची. खरं तर आता इथपर्यंत आपण थांबू, ओव्हरव्ह्यू ऑफ सेल आपण कंप्लीट केलाय. याच्यानंतर आपण प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल आणि इंडिपेंडेंट सेल्युलर ऑर्गनेलिस यांची कंप्लीट स्टडी करू. आता भेटूयात आपण लेक्चर सेकंड मध्ये. थँक्यू व्हेरी मच.